एकीकडे शासनाच्या वतीनं लेख वाचवा लेख शिकवा या संकल्पनेचा गाजावाजा केला जातोय, परंतु अंजनगाव सुरजीमध्ये ही संकल्पना पूर्णतः फोल ठरत असल्याचं दिसतंय. खरं म्हणजे येथील नगर परिषद उर्दू कन्या शाळेमध्ये ना मुलींना बसण्याची व्यवस्था आहे, ना खेळण्यासाठी सुसज्ज मैदान आहे. जागेच्या कमतरतेमुळे शाळेबाहेर खेळणाऱ्या मुलींना लहान मोठ्या अपघातांचा धोका देखील निर्माण झालाय. ही आहे अंजनगाव सुरजी तालुक्यातील नगर परिषद उर्दू शाळा क्रमांक 8. या शाळेमध्ये मुलींसाठी ना बसण्याची व्यवस्था आहे, ना खेळण्यासाठी मैदान आहे. जागेच्या अभावामुळे वेगवेगळ्या सत्रात शाळा भरवली जात आहे. हमारे स्कूल में ग्राउंड नहीं है, हमें खेलने के लिए जगह नहीं, ग्राउंड चाहिए. हमें रोड पे खेलना पड़ता है, जहाँ पे गाड़ियाँ वगैरह भी आती है. शाळेला मैदानच उपलब्ध नसल्याने मुलींना बाहेर रस्त्यावर खेळावं लागतंय, त्यामुळे त्यांचे लहान मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर बाब लक्षात घेता शाळेला लागून असलेल्या नगरपालिकेच्या जुन्या इमारतीला ध्वस्त करून याचा मैदानासाठी वापर करण्याची मागणी पालकांनी केली आहे. भरोसा भी नहीं रहता है कि बच्चियाँ स्कूल जाएंगी तो वापस आएंगी कि नहीं आएंगी. एक्सीडेंट होने का डर रहता है. एक दो लड़कियों का यहाँ एक्सीडेंट भी हो गया अभी रोड के ऊपर बच्चियाँ खेलने की वजह से. और यहाँ कमेटी की जो इमारत है जूनी, वो ये स्कूल को अगर से मिल जाती तो ग्राउंड वगैरह खेलने के लिए हो जाता. मैदाना अभावी शाळेचा क्रीडा विषयक विकास खुंटलाय. शाळेत पहिले ते सातवी पर्यंतचे जवळपास 364 विद्यार्थी शिकतायत, मात्र मैदानाअभावी क्रीडाविषयक स्पर्धांचे आयोजन होत नसल्याने या संदर्भात शाळा व्यवस्थापनाने शिक्षण विभागाकडे निवेदनद्वारा पाठपुरावा चालविला, मात्र अद्यापही या संदर्भात कुठलीही कार्यवाही झाली नसल्याची प्रतिक्रिया मुख्याध्यापक इद्रीस खान यांनी दिली. इससे पहले भी कई बार दुर्घटनाएं हो चुकी है और हमारे दीवार से जो ये खड़े रहते हैं ट्रैक्टर वगैरह, ये भी यहाँ पर खड़े रहते हैं, तो इसको भी जैसे हटाया जाए. और जैसे हमको ग्राउंड अगर हो जाता है तो हमारे बच्चों को खेलने कूदने के लिए भी जगह हो जाती है. आरटीई कायद्यानुसार प्रत्येक शाळेमध्ये खेळासाठी मैदान उपलब्ध करणं आवश्यक आहे. या संदर्भात स्थानिक राजकीय व सामाजिक संघटनांची मागणी देखील जोर धरत आहे. पालकमंत्री, स्थानिक आमदार, जिल्हाधिकारी व नगराध्यक्ष तसेच मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा देण्यात आलंय. मात्र उर्दू कन्या शाळेला मैदान उपलब्ध होण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेलफेअर महाराष्ट्राचे तालुका अध्यक्ष डॉक्टर अहम उल्ला खा यांनी 26 जानेवारी पासून आंदोलनाचा इशारा दिलाय. साजिद सौदागर, आरसीएन न्यूज, अंजनगाव सुरजी.